बातमी नांदेडची आहे. नांदेड जिल्ह्यातील खंडोबा देवाची श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र या यात्रेमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं समोर आलंय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेली यात्रा साध्या पद्धतीनं साजरी करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. कोरोनाचे कुठलेही नियम यावेळी पाळताना दिसत नाहीये, तसंच नियम मोडणाऱ्यांवर कुठेही कारवाई होताना सुद्धा दिसत नाहीये. पालखी सोहळा, देवस्वारी यासह देवपूजेचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. मात्र कोरोनाचे नियम पाळले जात नसल्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आता निर्माण झाली आहे. ही यात्रा 6 जानेवारीपर्यंत चालणार आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यात्रा कमी भरली असली तरी कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्याची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये गनिमी काव्याच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत रंगल्याचं पाहायला मिळालं. काल दुपारच्या सुमाराला या शर्यती रंगल्या होत्या. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतींना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती, आणि तरीसुद्धा खंडोबा निमगाव घाटामध्ये या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या शर्यतीमध्ये 100 हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. बंदी असताना सुद्धा अशा पद्धतीच्या शर्यती भरवल्यामुळे पोलिसांचं या शर्यतीकडे दुर्लक्ष होतं का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय.